शुभं करोति। खूप छान वाटेल तुझ्या तोंडून ऐकायला। एवढ्या टेन्शन मध्ये काय आहेस? मी आहे ना। असा चेहरा घेऊन बाहेर गेलीस तर आजीना वाटेल मी त्रास दिलाय तुला, किंवा आपल्यात भांडण झालंय, नातू म्हणून माझाच कान पळला जाईल। मान भव, अखंड सौभाग्यवती भव। समजा उठू नकोस, आणखीन एक राहिलं ना। काय अगं, नाव घ्यायचंय? अशी पद्धतच आहे आपली। सप्तसुरांच्या सुरावटीतील अंतिम सूर निशान। तीच आर्तता, तीच सार्थता, प्रथमेशा घालते साथ। छान नाव घेतलंय। अगं बाई, लाजली वाटत। तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण तू अशी वागलीस तर आजींना संशय येईल। मी का अस्वस्थ आहे हे तुला कसं सांगू निशा? जे घडत आहे त्यात तुला भविष्याची सुखद चाहूल जाणवते। घटकाभरच्या संसारात तू रमलायस। पण मी रमून कसं चालेल? भविष्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? भविष्य तुला माहित नाहीये, पण मला माहिती आहे। सोहम, तू तरी सांग ना। काय, कशी दिसते मी? अगं मी काय सांगणार? सांग ना, कशी दिसते मी? तू सारीत एकदम क्यूट दिसतेस, एकदम फ्रेश। सो काय घेणार मॅडम? नाही खरंच काही नको, मला उशीर होतोय, मी निघते। हे एक मिनिट, तू नको म्हणाली तरी मी देणार आहे। ऑल द बेस्ट। थँक्स। हा परका असून सुद्धा असं बोलतोय, इतक्या आपुलकीने वागतोय, पण घरच्यांना माझं काहीच नाही। तू येऊन अर्धा दिवस झाला नाही, पण घरात कशी अगदी प्रसन्नता मांगल्य जाणवतय। काय किमया केलीस ग? चला जेवा आता। थांबा, एकमेकांना घास भरवून सुरू करायचं जेवण। चल दे त्याला घास।